आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे. तोवर ही बातमी आपण बघूयात. आजच्या दिवसातली ही सगळ्यात मोठी राजकीय घडामोड. नवाब मलिक हे ईडीच्या रडारवर आहेत, कारण ईडीचे अधिकारी सकाळी त्यांच्या घरी गेले आणि त्यानंतर आता नवाब मलिक ईडीच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांच्याकडून. प्रशांत, नेमक्या कुठल्या मुद्द्यावर कुठल्या प्रश्नांची उत्तरं ईडीला हवी आहेत नवाब मलिकांकडून? सुवर्ण, आपल्याला माहिती असेल की मागच्या काही दिवसांपासून नवाब मलिक असेल आणि इतर जे राजकीय असतील नेते त्यांच्यावर ईडीने त्यांची चौकशी सुरू केलेली आहे. ईडी देखील नवाब मलिक यांची चौकशी करणार असं आपल्याला माहिती होतं. त्यानुसार आज सकाळच ईडी कार्यालयामध्ये नवाब मलिक पोहोचलेले आहेत. ईडी कार्यालयामध्ये नवाब मलिक जे मनी लॉन्ड्रिंग केसच्या संदर्भात त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. पीएमएलए ऍक्ट नुसार एक केस आहे, त्यानुसार आहे. पण आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार जे मागच्या दाऊद इब्राहिम याच्यावर एनआयएने जेव्हा केस रजिस्टर केली त्यानंतर ईडीने हा संपूर्ण तपास जो आहे तो सुरू केला होता. आणि ईडीने तपास सुरू केल्यानंतर दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या घरावर देखील छापे टाकले होते. त्याचबरोबर इतर त्याचे जे साथीदार आहेत त्याच्या घरावर छापे टाकले होते. त्यानंतर ईडीने इकबाल कासकर जो आहे दाऊदचा भाऊ त्याला देखील ठाणे जेलमधून स्वतःच्या ताब्यात घेतलं होतं आणि त्याची चौकशी सुरू केली होती. आता याच प्रकरणामध्ये देखील नवाब मलिक यांना बोलवलं आहे अशी जी माहिती आहे ती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. आणि त्यामुळे यांचा काही संबंध या संपूर्ण घोटाळ्याशी आहे का किंवा जो हवाल्यामार्फत पैसे येत होते त्याच्यात नवाब मलिक यांचा काही संबंध आहे का याची चौकशी करण्यासाठी त्यांना बोलवल्याची जी विश्वसनीय सूत्रांनी माहिती मिळते. मात्र अजूनपर्यंत यावर शिक्कामोर्तब करता येणार नाही. नवाब मलिक जेव्हा बाहेर येतील ते जेव्हा सांगतील त्यानंतर आपल्याला कळणार आहे. मात्र हे संपूर्ण प्रकरण जे आहे हे आता कुठेतरी एक वेगळ्या मार्गाने घेऊन जाताना दिसत आहे. नवाब मलिक यांना आज बोलवलं असलं तरी थांबवते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे आपल्यासोबत आहेत. अंकुश, तुमच्यापर्यंत सुद्धा बातमी पोहोचली असेल, नवाब मलिक हे ईडीच्या कार्यालयात गेलेले आहेत. आता सगळीकडे चर्चा सुरू झालेली आहे की महाविकास आघाडी सरकार आणि नवाब मलिक विशेषतः हे ईडीच्या रडारवर आहेत. मी पुणे मुंबई प्रवासामध्येच आहे, मी काही बातमी पाहिलेली नाही. परंतु जे जे कोणी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये मोदींच्या विरोधामध्ये बोलतात त्यांना ईडीच्या मार्फत त्रास देण्याचं काम केंद्र सरकारने गेली 7 वर्ष सातत्याने चालू ठेवलंय. नवाब मलिक, केंद्र सरकारच्या चुका, भारतीय जनता पक्षाचा चुकीचा कारभार हा लोकांच्या नजरेसमोर आणतात, त्या बाबतीमध्ये कडक टीका करतात. त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्याचा भारतीय जनता पक्ष सूडबुद्धीने प्रयत्न करीत आहे. ठीक आहे, नवाबभाई त्या ठिकाणी कार्यालयामध्ये गेले असतील तर ते त्यांच्या संदर्भातली जी काही माहिती द्यायला तयार आहेत. आणि कोणत्याही चौकशीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काकडे सर, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये. पुन्हा एकदा आम्ही तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे आपल्या सोबत होते. भाजप सरकारच्या कुठल्या चुका आम्ही जर दाखवल्या, केंद्र सरकारच्या कुठल्या चुका दाखवण्याचा प्रयत्न केला तर भाजप आणि केंद्र सरकार अशा पद्धतीनं तपास यंत्रणांचा वापर करतंय असा आरोप यावेळेला अंकुश काकडे यांनी केलेला आहे. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांच्याकडे. प्रशांत, एकतर धक्कादायक म्हणावं लागेल की एक महत्त्वाचा नेता आणि महाविकास आघाडीतला एक कॅबिनेट मंत्र्यापर्यंत ईडी पोहोचते आणि ईडीच्या रडारवर हा मंत्री आहे म्हटल्यावर निश्चित धक्कादायक म्हणावं लागेल. नक्कीच, आपल्याला माहिती असेल या अगोदर देखील अनिल देशमुख जे माजी गृहमंत्री होते त्यांना देखील ईडीने अटक केलेली आहे आणि ते अजूनही जेलमध्येच आहेत. तर नवाब मलिक यांना आज जेव्हा समन्स देऊन बोलवलं असणार तेव्हा ते आत्म गेलेले आहेत ईडीच्या कार्यालयात. मागच्या काही दिवसांचा जर हे पाहिला तर ईडी कार्यालयामध्ये अंडरवर्ल्डशी संबंधित जो आहे तो मोठा चौकशी सुरू आहे, ज्यामध्ये दाऊद इब्राहिमच्या बहीण हसीना पारकर हिच्या घरावर देखील छापा घालण्यात आला होता. त्याचा दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याला देखील ठाणे जेलमधून आणलं होतं आणि त्याच्याकडनं चौकशी जी आहे ती सुरू केली होती. असं बोललं जात होतं की कुठला बडा नेता जो आहे तो अंडरवर्ल्डशी संबंधित आहे का. आणि त्यानंतर आज जेव्हा पुन्हा नवाब मलिक यांना बोलवलं जातं त्या अर्थी याचा संबंध तर नाही ना असा देखील सवाल जो आहे तो निर्माण होत आहे. मात्र जी माहिती मिळते त्यानुसार मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये नवाब मलिक यांचा जबाब घेण्यासाठी बोलवण्यात आलेला आहे. त्यानुसार नवाब मलिक हे ईडी कार्यालयात पोहोचलेले आहेत. ईडी कार्यालयामध्ये त्याचे जे अधिकारी असतात चौकशी अधिकारी तो त्यांच्याकडनं जबाब लिहून घेतील, जबाब त्यांच्याकडनं नोंदवला जातील. जे काही व्यवहार आहेत त्यांचे बँकेचे व्यवहार असतील किंवा इतर व्यवहार असतील त्याबद्दल त्यांच्याकडनं पूर्तता केली जाईल की कोणत्या प्रकारचं काय होतं.
त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले जातील आणि त्यानंतर मग त्यांच्या जे व्यवहार आहेत त्याबद्दल तो कोणी व्यवहार केला किती व्यवहार केला हे विचारलं जाईल आणि अशा प्रकारची माहिती जी आहे ती पूर्ण त्यांच्याकडनं घेतली जाईल. या अगोदर देखील नवाब मलिक यांच्या कुटुंबियावर एनसीबीने देखील छापा टाकला होता आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांच्या जावयांना अटक केली होती. अशा प्रकारे नवाब मलिक यांना घेरण्याचा प्रयत्न झाला होता. तर दुसरीकडे नवाब मलिक देखील ईडी असेल किंवा एनसीबी असेल यांच्यावर ताशेरे ओढत होते. मात्र आज जेव्हा नवाब मलिक ईडी कार्यालयात पोहोचलेले आहेत त्यांच्यानुसार ते पूर्णपणे आता त्यांचा जबाब काय देत आहेत त्यांच्याकडनं काय माहिती ईडी घेत आहे आणि त्यांच्या जबाबमध्ये काय लिहून घेतलेलं आहे हे आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे. प्रशांत, साधारण तुम्ही जी प्रक्रिया सांगितली ती पाहता नवाब मलिक यांची चौकशी आणखी अनेक तास चालण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. काय त्याबद्दलचे अपडेट्स? नक्कीच ईडी कार्यालयानुसार काही सांगितलं जातं की एवढे एवढे पेपर्स आणि एवढे एवढे हे सगळं तुम्ही घेऊन या, त्यानुसार नवाब मलिक जे आहे किंवा जे कोणी असेल त्यांना चौकशीसाठी बोलवलं जातं तेव्हा ते सगळे पेपर्स असतात ते घेऊन यायचं असतं. त्यानंतर ती पूर्तता जी आहे ती कागदपत्राची पूर्तता करायची असते. जे पेपर्स ज्या डॉक्युमेंट्स असतात त्यामध्ये जे काही व्यवहार असतात त्याचं ते नीट सांगावे लागतात की हा व्यवहार असाच होता तो त्याचा होता तो नीट सांगावा लागेल. त्याचप्रमाणे जर सर्व पेपर जर बरोबर असतील तर कमीत कमी 4 ते 5 तास चौकशी चालते. यापूर्वीचा अनुभव पाहता 4 ते 5 तास चौकशी चाललेली आहे अनेकांची. त्याचप्रमाणे नवाब मलिक यांची किती तास चौकशी चालणार आहे आता पाहावं लागणार आहे. प्रशांत, साधारण काही वेळापूर्वी नवाब मलिक ईडीच्या कार्यालयात दाखल झाले, चौकशी सुरू होतीये, त्यांचे अधिकारीही काही वेळात पोहोचतात. पण जसं तुम्ही म्हणताय की मनी लॉन्ड्रिंग प्रकरणासंदर्भात ही चौकशी असू शकते, जर हे प्रकरण नसेल तर त्याशिवाय इतर कुठल्या प्रकरणासंदर्भातली चौकशी असू शकते याबद्दलची तुमच्याकडनं माहिती हवी आहे. पण त्याआधी आपण माहिती सांगूयात प्रेक्षकांना या प्रकरणासंदर्भातली. सकाळपासून नेमक्या काय घडामोडी या पार्श्वभूमीवर घडल्यात बघा. ईडीचे अधिकारी सकाळी 6:30 मलिकांच्या घरी आले आणि मलिकांना ईडी कार्यालयात हजर राहायला त्यांनी सांगितलं. मलिकांना समन्स बजावण्यात आलं आणि त्यानंतर मलिक सकाळी 7:30 सुमाराला ईडीच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत. ईडीनं कोणत्या प्रकरणात समन्स बजावलं ते अजूनही स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये. प्रशांत, जसं मी आता तुम्हाला म्हणालेले की तुम्ही अंदाज सांगताय की मनी लॉन्ड्रिंग प्रकरणासंदर्भात ही चौकशी असू शकते, पण जर हे प्रकरण नसेल तर आणखी कुठल्या प्रकरणासंदर्भातली ही चौकशी असू शकते? त्यावर या अगोदर देखील वेगवेगळे आरोप जे आहेत ते ईडीकडनं केलं होतं, त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला होता. ज्यामध्ये त्याच्या घराजवळचा एक जमीन घोटाळा असेल किंवा वक्फ बोर्डाचा जो एक घोटाळा होता त्यामध्ये त्यांचा संबंध आहे का, असे वेगवेगळे त्यांचे संबंध आहेत का याचा तपास जो आहे तो केला जातोय. मात्र याबद्दल आपण आता खात्रीपूर्वक बोलू शकत नाही कारण ईडीच्या अधिकाऱ्यांनी जे किंवा नवाब मलिक हे सांगतील की त्यांना नेमकं आज कोणत्या कारणासाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं. मात्र आता जी आपल्याला माहिती मिळते ती अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे का याची चौकशी करण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे. मात्र एवढ्या पहाटे त्यांना बोलवून आजच्या त्यांना बोलवण्यात आलं म्हणजे काहीतरी पुरावे किंवा काहीतरी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना लागली असणार त्यासाठीच त्यांना एवढं बोलवण्यात आलेलं असतं. अगदी बरोबर, काहीतरी ठोस माहिती हातात असेल त्यानंतरच मलिकांना इतक्या सकाळी तातडीनं बोलावण्यात आलेलं आहे. प्रशांत, दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जर मनी लॉन्ड्रिंग प्रकरण इक्बाल काजकर आणि हसना पारकर यांच्या संदर्भातलं जर हे सगळं प्रकरण असेल तर आणखी कुठल्या नेत्याला किंवा मंत्र्याला इथे चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे का? काय सांगतात तुमचे सूत्र? नक्कीच, आतापर्यंत जी माहिती मिळते त्यानुसार फक्त नवाब मलिक यांनाच बोलवण्यात आलेलं आहे त्या प्रकरणामध्ये. इतर जे आहे ते दाऊद इब्राहिमशी संबंधित जे त्याचे नातलग असतील किंवा त्याचे साथीदार असतील त्यांना समन्स देऊन बोलवण्यात आलं होतं. काही लोकांची चौकशी देखील ईडीने केलेली होती ज्यामध्ये हवाला प्रकरण असेल किंवा जे ड्रग्सच्या संबंधित प्रकरण असेल त्यानुसार ती चौकशी सुरू होती. मात्र नवाब मलिक यांना नेमकं कोणत्या प्रकरणात साठी बोलवण्यात आलेलं आहे हे अजून कन्फर्म झालेलं नसलं तरी देखील इतर जे असतील राजकीय नेते असतील किंवा इतर त्याचे साथीदार असतात त्यांना नक्कीच बोलवलं जाईल. अगदी बरोबर प्रशांत, असे सोबत राहा. आपण पुन्हा एकदा ही माहिती प्रेक्षकांना सांगूयात. सकाळी 6:30 सुमाराला ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी गेले आणि त्यानंतर त्यांना 7:30 ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलवलं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे